बाबू ओळखतो की नाही ओळखतो? दीपक ये. पण असं काहीतरी चुकामुक झाली, आम्हाला वाटलं की चला चला बाहेर निघायचं, आम्ही बाहेर येऊन गेलो. हे आमचे जे के व्ही टूर चे खके हुए प्लेयर. सगळ्यांचा जोश कसा लो झालेला आहे. जोश नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आम्ही आता निघालेलो आहे नेक्स्ट जर्नीकडे. नमस्कार. आम्ही निघालेलो आहे नेक्स्ट जर्नीकडे. त्या नेक्स्ट जर्नीमध्ये आपल्याकडे आहे जयपूरच्या आणखी एक्स्ट्रा काही साईट सीन. त्यासाठी आपल्याला बघा, आपली टीम रेडी झालेली आहे. त्या टीमबरोबर आपली आलेली आहे बस. या बसमध्ये फुल ऑन मजा होणार आहे. फुल ऑन आलेलो आहे. हॅलो जे के व्ही इन द बस. तुम्ही गॅंग होता का ती सगळी? तू सुद्धा अर्धा हातवर करू शकतोस पुण्याहून यायला. ओके, सो आय थिंक आपण पहिल्यांदाच, मी पहिल्यांदा तुम्हा सर्वांना बघतो आहे. याला मग अशी भेटतो नीनदला तर मी ओळखतो. सो सर्वांनी मला फक्त एकदा इंट्रोडक्शन करून द्या, जेणेकरून मी पुढच्या वेळी कदाचित नाव आणि अंगमारे माझ्या लक्षात राहत नाही. नावं तो सुरुवातीला सांगतो आहे की जर नाव नाही घेऊ शकलो तर सॉरी. सो येस, श्रुती. श्रुती तुझं नाव काही? दीपक वाघ. ओके, दीपक वाघ. श्रुती दीपक नाही आलायस. तुझ्या बायकोने तिला मोबाईलवर आणलेला आहे. बरं जणांना असं वाटतं ना की जी मोठी कॅमेरा असतो म्हणजे मोठा ब्लॉगर असतो. आहे आपल्याकडे कॅमेरा पण बोर झाला नाही. सगळ्यात कन्व्हिनियंट सोपं आहे. जे के व्ही रेडी होत आहे. आता इंट्रोडक्शन शॉट चालू होतो. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत हवा महलच्या. मित्रो आपण आता पोहोचलो आहोत सिटी पॅलेसचे जे आतमध्ये आपण जंतर मंतर हवा महल वगैरे सगळ्या गोष्टी दाखवणार तुम्हाला. पण तत्पूर्वी आपल्या सोबतची जे के व्ही फॅमिली आली आहे त्यांचं थोडक्यात इंट्रोडक्शन आपण करू. म्हणजे कोणी कर तुझं नाव? मी आता इतक्या वेळा नाव सांगितलं तर मला एक्सपेक्ट आहे की तू मला नाव सांग माझं काय. बहु ओळखतो की नाही ओळखतो? दीपक. ये. सो मी दीपक वाघ आणि आपलं युट्यूब चॅनल आहे श्रुती दीपक वाघाने. तुलाच फॉलो करतोय, तुझ्या याच्याने स्टेप कोणी कंटिन्यू करतोय. ऑल द बेस्ट. थँक्यू. श्रुती वाघ. ओके ओके. सिस्टर सिस्टर सिस्टर. ओ माय गॉड. महिनी महिनी फुल डेरिंग केली. धमाल. बाय द वे हाय. तुझं नाव? करण ओझा. आपलं युट्यूब चॅनल इथे नोमॅडिक स्टोरीज. सो यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्यायला आलो आहे. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स घ्यायला आलो. हाय, माझं नाव स्वप्नील जंगम आणि राहणार जळगाव. इंट्रोडक्शन कंटिन्यू झाली आहे. आपण आलेलो आहे सिटी पॅलेस जयपूर. ही सगळ्यात पहिली व्हिजिट आहे आपल्या लिस्टमध्ये आणि त्यासाठी सगळ्यात पहिले तिकीट काढावं लागतं आहे. भाई आपला तिकीट किती आहे पर पर्सन? 300 पर पर्सन आहे. अच्छा, सर तिकीट काढणं चालू आहे. 300 पर पर्सनचे तिकीट आहेत आणि व्ह्यू तर एक नंबर. तुम्ही बघा इकडे पूर्ण रेडमध्ये या साईडला त्यांनी लिहिलेलं आहे की महाराजा स्वामी मानसिंग 2 म्युझियम द सिटी पॅलेस जयपूर.
आणि ही त्याची एंट्री होती, खतरनाक एंट्री, खतरनाक एंट्री होती, एकदम भारी वाटलं आहे. आणि आम्हाला बाहेरच एक ना फुल रिट्टो अमिताभ बच्चन, तुम्हाला ना मी हळूहळू दाखवतो आणि ना बघा त्या अमिताभ बच्चनचा नक्की हळूहळू दाखवावं लागेल. हा अमिताभ बच्चन, ठीक आहे, तुम्ही ओळखलं तर सांगा. याचं सेम सेम अमिताभ बच्चन, त्याला कळू नाही दिलं मी पण सेम अमिताभ बच्चनचा एक्झॅक्ट कॉपी होता. सो आता सिटी पॅलेसमध्ये तिकीट घेऊन झालेलं आहे आपलं, आणि आता आपण करत आहे मस्त एंट्री. लोन सगळी चेकिंग करणार, चेकिंग चालू, पण त्याच्यापेक्षा तुम्ही बघा हे बघणार की गोष्ट किती वाव. हे सगळं असं डोळ्यात टिपून घ्यावं असं वाटतं, पण काय करणार आता. आपल्याकडे आहे एक मस्त कॅमेरा आणि त्या कॅमेऱ्यातून आपल्याला एकदम भारी व्ह्यू मिळणार आहे, बघा तुम्ही बघा. सो ह्या जागेची हीच एक गोष्ट असते की ना तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळतं, काहीतरी खतरनाक बघायला मिळतं. आता बघा हे जे ऐतिहासिक तोफ आहे, तोफ तोफा 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 बघा बघा. हुआ करता था आमेर के बाद में जयपुर बसाया गया था. जो जयपुर बसाया गया था वो सवाई जयसिंह जी सेकंड के द्वारा 1727 में बसाया गया था. जयपुर बसाने का रीजन था सवाई जयसिंह जी सेकंड का आमेर की बढ़ती हुई जनसंख्या और घटता हुआ जल स्तर देखते उन्होंने पूरा जयपुर बनाया था. जैसे आप आमेर वगैरह विजिट करने जाएंगे अभी तो आप आमेर को देखेंगे पूरा पहाड़ियों पर बना हुआ, तो उन्होंने एक समतल जमीन पर पूरा जयपुर बनाया था. इसको 9 पार्ट्स में बनाया गया था और चारों तरफ बाउंड्री वॉल बनाया गया. जो पुराना जयपुर है वो उसी बाउंड्री वॉल के अंदर बसा हुआ. जैसे आप कहीं से भी जयपुर में आएंगे पुराने जयपुर में तो एक गेट के नीचे जरूर आएंगे. बड़ा गेट उसी बाउंड्री वॉल का पार्ट है जिसको हेरिटेज में भी शामिल किया गया. और उसी टाइम सवाई जयसिंह जी सेकंड ने जो फ्लैग लगा हुआ बिल्डिंग देख रहे ना येलो कलर का, इसका भी निर्माण करवाया था. 1727 में उसकी फाउंडेशन लेके गई थी और 1732 में ये बनकर तैयार हो गया. 1732 के बाद में जो भी रॉयल फैमिली थी जयपुर की वो यहीं रहती थी. जैसे प्रेजेंट की जो रॉयल फैमिली अभी भी 5 मेंबर है, वो 5 मेंबर इसी बिल्डिंग में रहते हैं. इस बिल्डिंग का नाम है चंद्रमहल, जिन्होंने जयपुर में बसाया था सवाई जयसिंह जी सेकंड. उनकी वाइफ का नाम था चंद्रकला, तो उन्हीं के नाम से उस बिल्डिंग का नाम रखा गया था चंद्रमहल. को फोर्थ साइड ओपन रखा गया था पुराने टाइम में. कहते हैं कि दीवारों के कान होते तो राजा ने कोई दीवारें रखी नहीं थी, बाद के एडिशन जो कमरे बने. और उधर वो आप जो चांदी के बर्तन देख रहे हो, दुनिया के सबसे बड़े चांदी के बर्तन जिनका गिनीज बुक में भी नाम है. जयपुर के 9 नंबर के किंग थे सवाई माधो सिंह जी सेकंड, जो गंगा जल का यूज़ किया करते थे. तो गंगा जल स्टोर करने के लिए उन्होंने दो चांदी के बर्तनों का निर्माण करवाया था. दोनों को बनने में 2 साल का वक्त लगा. एक को बनाने में 14,000 चांदी के जाड़ साइज सिक्कों का यूज़ किया गया था. एक का वेट है 345 kg. और गिनीज बुक में इनका नाम दर्ज है. कैसा लगा आपको सिटी पैलेस? घूम ही रहे घूमर घूमर नाम अभी सब मालूम पड़ा कि घूमर घूमर क्यों था, घुमाते ही रहता है. हाँ, अभी हम कौन सा कहाँ जाने वाले? मुबारक महल के ताजमहल चारों तरफ से देखने में एक जैसा है. इस बिल्डिंग को जो बनाने का आर्किटेक्चर था वो था इंडो शासन. ग्राउंड फ्लोर हिंदू आर्किटेक्चर से, सेकंड वाला मुगल आर्किटेक्चर से, और थर्ड वाली जो बालकनी है वो यूरोपियन आर्किटेक्चर से बनाई गई, क्रिश्चियन आर्किटेक्चर. ये टेंपल बने हुए हैं, ये हिंदू आर्किटेक्चर को दिखाता है. सेकंड में मस्जिद पर जो घुमट बने होते हैं. जस्ट म्युझियम मध्ये ना आलो, ऍक्च्युअली म्युझियम मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, पण म्युझियम मध्ये त्या राजाचे सगळे कपडे वस्तू सगळ्या गोष्टी दाखवल्या. लिटरली तो राजा 4 feet साईडने आणि 7 feet उंच होता. असे विचित्रचे काही काही कपडे होते, पण काही काही इतके युनिक आणि अँटिक गोष्टी होत्या. त्यातली एक होती ना की एक पश्मिनाचा एक रग होता की ते वर्ल्डमध्ये फेमस इतकं आहे की 3 अशा जगात अशा रग आहेत, म्हणजे कार्पेट. तू विचार करण्याची गोष्ट, अशा बऱ्याच काही गोष्टी होत्या. खूप भारी होते या म्युझियममध्ये. कॅमेरा अलाउड नसल्यामुळे तुम्हाला मी काही दाखवू शकलो नाही आहे, पण एक नंबर. ऐको काय फोटो सेशन चालू आहे तुझा, काय काढले? नाही माझं. हां, किती छान दिसतंय ना.
म्युझियममधून मी तर बाहेर निघालेलो आहे ॲक्च्युली ना, असं झालं की म्युझियममधून थोडा वेळ होता पण असं काहीतरी चुकामुक झाली, आम्हाला वाटलं की चला चला बाहेर निघायचं, आम्ही बाहेर येऊन गेलो. ते आतमध्ये होते, त्यांनी एखाद दोन गोष्टी अजून एक्स्ट्रा एक्सप्लोअर केल्या आणि आता त्यांचा सगळा टूर कम्प्लीट झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे. आता आम्ही त्यांना आता भेटून शॉपिंगचे लोकेशन आपण आता बघणार आहेत. आणि छोटे छोटे मार्केट, छोटे छोटे शॉप पार केल्यानंतर आपण पोहोचलेलो आहे हवा महल. तुम्ही बघू शकता काय खतरनाक व्ह्यू याचा, इतका सुंदर आणि इतका अप्रतिम गोष्ट आहे. सो ही जयपूरची सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता, तुम्हाला पण वाटत असेल की अरे एक नंबर आहे, कारण की इतकं भारी वाटतं याच्यावर. इथं फोटो काढणं, व्हिडिओ काढणं एक नंबर चालू आहे आमचे पण. बायकोचे रील बनवणे पण चालू आहे याच्यामध्ये. हॉटेलमध्ये पोहोचलेलं आहे आणि हे आमचे जे के व्ही टूरचे थके हुए प्लेयर. सगळ्यांचा जोश कसा लो झालेला आहे. नो जोश, हाउज द जोश, हाउज द जोश. सगळा जोश थंडा हो गया आहे. हाउज द जोश जे के व्ही सर. वाटतंय का चेहऱ्याकडे काही अजिबात नाही वाटत, सगळे प्लेयर थकलेले आहेत तुमचे. सगळे थकून आलेले आहेत. हे बघा सगळ्यांची हालत एकदम टाईट झालेली आहे. जे के व्हीला तुम्ही एकदम थकून हारून येताना बघितलं आहे, तर आता एवढ्या थकावानंतर थोडंसं रिफ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे डिनर करायला. डिनरसाठी पण एकदम भारी मेनू ठेवलेला आहे आणि आता आमच्या प्लेट्स लागलेल्या आहे. सही आहे, गुड फूड, गुड फूड. नाही थँक्यू. चलो खाने में शुरू करते हैं. जयपुर का आज का दिवस एकदम रॉकिंग होता आणि आपल्या बरोबर जॉईन झालेला जे के व्ही, उलट मजा आलेली. आता आम्ही खूप टायर्ड झालो, टायर्ड म्हणजे तो जेवायला बसल्यापासून जी आम्हाला झोप लागायला लागली खतरनाक. सो हे जीवन छान होतं. सो ॲक्च्युली ही ना एक आपल्याला म्हणजे असं इंडिकेशन आहे की आपला दिवस खूप छान गेलेला आहे. आणि आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करून जा, सबस्क्राईब करून जा. भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.